नमस्कार, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आज सर्वांचं स्वागत. आज आपण पनवेलचे तहसीलदार विजय तयेकर सर यांच्याबरोबर आज आपण शासकीय योजना ज्या तयापर्यंत राबवल्यात आज त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पनवेल महानगर पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आज खूप मोठं आज त्यांचं योगदान आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आतापर्यंत शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना राबवल्यात. सर नमस्कार. नमस्कार. नवराष्ट्र कनेक्टमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. आज पनवेल तहसील कार्यालय कामाच्या बाबतीत खूप अग्रेसर आहे. ते कातकरी उत्थान असो किंवा शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आज तुम्ही मोलाचं योगदान आहे तुमचं, आणि त्या संदर्भात काय सांगाल सर? खरं तर महाराष्ट्र राज्यामधील पनवेल तहसील हे एक मेट्रोपॉलिटन रिजनमधलं अग्रगण्य तहसील आहे. आपणा सर्वांना ज्ञातच आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, विरार अलिबाग, वडोदरा एक्सप्रेस हायवे, बुलेट ट्रेनसारखे प्रोजेक्ट आहे, DFCCL सारखा प्रोजेक्ट आहे, MTHN सारखा आपला सागरी सेतूचा प्रकल्प आहे. असे शासनाचे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये सुरू आहेत. आणि त्याचबरोबर या तालुक्याचा जसा शहरी हा चेहरा आहे, त्याचबरोबर ग्रामीण पण चेहरा तेवढाच महत्त्वाचा आहे. जरी पनवेल तहसील कार्य तहसीलच्या अंडर 190 गावं असतील, त्यामधली 32 गावं सिडकोमध्ये गेलेली आहेत. पनवेल महानगरपालिकेत नव्याने आत्ता 29 गावांचा समावेश झालेला आहे, आणि त्या व्यतिरिक्तही 100 जास्त गावं आणखीही ग्रामीण आहेत. असा संमिश्र असा समस्या असलेला हा तालुका आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कातकरी उत्थान अभियान राबवलं गेलं. ह्यामध्ये प्रामुख्याने कातकऱ्यांसाठी सप्तसूत्री निश्चित करण्यात आली होती. कातकरी समाज हा खरं तर फार शासनाच्या प्रायोरिटीच्या लिस्टमधला समाज आहे, आणि यांना घरपोच त्यांना जातीचे दाखले पोचवणे, त्यांचे साठी आरोग्य शिबिर राबवणे, त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, रोजगार हमीसारखी कामं त्यांना उपलब्ध करून देणे, आणि वेळेवरती रेशनिंगचं धान्य पण त्यांना पुरवणे, आणि त्यांच्यातील जे उत्कृष्ट असे विद्यार्थी आहेत अशा मुलांसाठी ही स्पर्धा परीक्षा गरुडजेव स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करणे, असे वेगवेगळे कातकरी उत्थानाचे प्रकल्प या कार्यालयामार्फत आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांमुळे सुरू आहेत. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये हा खरं तर मुंबईचे प्रवेशद्वारच आहे कोकणाचं, आणि नव्याने जो भेडसावणारा प्रश्न आहे की यामध्ये तालुक्यामध्ये बरेचसे वृद्ध नागरिकांसाठीचे आश्रम आहेत, की ज्यांना खरंच काही मुलं त्यांची परदेशामध्ये शिकायला गेलेले आहेत, किंवा ज्यांना मुलं नाहीत, किंवा काही कारणामुळं ते एकत्र राहू शकत नाहीत, असे त्यांचे वयोवृद्ध आईवडिलांना सांभाळणारे पण आश्रमांची संख्या ह्या तालुक्यामध्ये मोठी आहे. तसेच काही रुग्णांवरतीही मानवतेच्या दृष्टीने उपचार करणारीही काही शील आश्रमसारखे आश्रम या तालुक्यामध्ये आहेत. तरी यांच्या बाबतीतही नेहमी करुणेश्वरसारखे चांगले आश्रम आहेत, स्नेहकुंजसारखे आहेत. तर या बाबतीतही शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते त्यांच्यामार्फत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जातो. तसेच कोविडच्या कालावधीमध्ये पण त्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात आलेला आहे. आज पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वायू उत्खनन केलं जायचं, त्यामध्ये वायू माफिया सक्रिय होते. तुम्ही आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या ते कारवाई केलेली आहे, तर भविष्यामध्ये अजून अशी माफिया रेती काढू नये त्या संदर्भात काय योजना करणार? खरं तर फार चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की पनवेल तालुक्यामध्ये खाडी क्षेत्र बरंच आहे. यामध्ये प्रामुख्याने कासाडई नदीचं खाडी क्षेत्रामध्ये हा उपसा चालायचा, परंतु मागील 2 सातत्याने यामध्ये फार धाडसी कारवाई प्रशासनामार्फत केल्या गेल्या. आपल्याला माहितीच आहे की नदीपात्रापेक्षा खाडीपात्रामध्ये आणि समुद्रामध्ये जाऊन कारवाई करण्याचे चॅलेंजेस फार मोठे असतात, भरती ओटीची गंती असतात. त्यामध्ये पण स्थानिक लोकांचं जे काय ज्यांच्या छोट्या बोट्स असतील आणि त्या नष्ट करण्यासाठी जे आतमध्ये साहित्य लागतं, अशा सर्व बाबतीत पण जे लोक मदत करतात प्रशासनाला, खरं तर त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. बऱ्याच वेळा थ्रेटनिंग येऊन पण ते प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी मदत केल्यामुळेच आम्ही ह्या कारवाया पूर्ण करू शकलो. साधारणतः 34 कारवाया 2 केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 16 FIR फाईल केलेल्या आहेत. मागच्या महिन्यामध्ये एक धाडसी कारवाई होऊन त्या ठिकाणी ॲट अ टाईम 12 बोटी जप्त करून
ते खारघर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहेत. पुढं त्यांच्यामार्फत पुढची कायदेशीर प्रक्रिया त्याच ठिकाणी सुरू आहे. खरं तर सातत्याने अनधिकृत उपचार रोखण्यासंदर्भात या कार्यालयामार्फत प्रयत्न केलेले आहेत आणि मला असं वाटतं की आम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी यश पण मिळालेलं आहे. निवडणूक आयोगाकडनं वेगवेगळी उपक्रम राबवले जातात नवीन मतदार नोंदणी करता वगैरे, त्या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा? खरं तर पनवेल तालुक्यामध्ये विधानसभेचे दोन मतदारसंघ येतात, 188 पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि 190 उरण मतदारसंघ. ह्यामध्ये हा तालुका डिवाईड होतो. प्रामुख्याने ग्रामीण भाग 190 उरणमध्ये जातो आणि शहरी पूर्ण भाग हा 188 पनवेलमध्ये आहे. तरी पण 188 पनवेल हा तसा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधील मागील 2 वर्षामध्ये सातत्याने रेसिड्युअल वोटर, म्हणजे ज्या वोटर या ठिकाणी आढळून येत नाहीत, ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, अशा यादीचं शुद्धीकरण केलं गेलं. 67,000 वोटरची त्या ठिकाणी खरं तर वगळणी केली गेली. आणि त्याचबरोबर जे आपल्या ईपी कार्डला आधार कार्डची जोडणी, ते पण जवळजवळ 2 लाखाचं काम या ठिकाणी वोटरचं पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि जरी वगळणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरीसुद्धा त्याच प्रमाणात नोंदणीचं प्रमाणही फार वाढवलेलं आहे. जवळजवळ आपल्याकडं कार्यरत असणारे 700 BLO'च्या माध्यमातून आपण या ठिकाणी तेवढीच जेवढी वगळणी झाली तेवढीच नव्याने नोंदणी पण करून घेण्यात आलेली आहे. वेळोवेळी माननीय भारत निवडणूक आयोगाचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात, त्या उपक्रमालाही नागरिकांचा जे बूथ लेवल ऑफिसर आहेत, BLO आहेत, वेगवेगळे कॉलेजेस आहेत, त्यांचे प्राचार्य आहेत, त्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी संदर्भात नेमलेले आहेत, त्यांचं खरंच सहकार्य मिळत आहे. आणि हे खरं तर फार मोठं काम आहे, परंतु ते आम्ही सर्व नागरिकांपर्यंत पोचण्यात खरंच यशस्वी होत आहोत असं मला वाटतं. ह्यामध्ये आणखी एक सुधारणा भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे की यापूर्वी ओळखपत्र हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वाटलं जायचं आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी प्राप्त व्हायच्या की ओळखपत्र मिळालेलं नाही. आत्ता मागील महिन्यापासून डिसेंबर 2022 थेट नागरिकांच्या घरी टपालाद्वारे ओळखपत्र पाठवलं जातं आणि त्यामुळं इथून पुढच्या हे तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे. आपल्याबरोबर होते पनवेलचे धडाडीचे तहसीलदार विजय दहेकर सर, त्यांनी आपल्याला शासकीय योजनांबद्दल बरीच काही माहिती दिलेली आहे. तर सर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. पत्रकार प्रशांत शेडगे पनवेलहून, कॅमेरा सहज सह नवराष्ट्र कनेक्ट.